आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगवळीत महावीर जयंती विविध कार्यक्रमाने संपन्न. सलग 8 दिवस सुरू होते वेगवेगळे समारंभ. चिकोडी तालुक्यातील कोगनोळी येथे दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. गुरुवारपासून गेले 8 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं येथे नियोजन होतं. व्याख्यान, सांस्कृतिक कार्यक्रम, विनोदी कथाकथन, रेकॉर्ड डान्स स्पर्धा, रांगोळीच्या स्पर्धा, वेगवेगळ्या कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा गौरव हे कार्यक्रम येथे सुरू होते. आदिनाथ तीर्थंकर यांना पंचामृत अभिषेक, पद्मावती देवीची ओटी भरणे, सकाळी भगवान महावीर जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी पुष्पवृष्टी करून महिलांनी पाळणा गीत गायले. श्रावक श्राविकांना यावेळी सुंटवडा वाटप करण्यात आला. दुपारी 4 वाजता रथ, घोडे, मंगल कलशासह भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीचा शुभारंभ माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरकुमार पाटील यांच्या उपस्थितीत प्रीतम पाटील, पंकज पाटील यांच्या हस्ते झाला. किल्ला भाग, मगदूम, माळी, चव्हाण, काशीत गल्लीतून सद्गुरु पूर्णानंद महाराज मठ, बाजारपेठ, ग्रामदैवत अंबिका मंदिर, छत्रपती शिवाजी चौक या मार्गावरून जैन मंदिर येथे सांगता झाली. रमेश शेट्टे, सागर मानगावे, एल डी चौगुले, वीरेंद्र चौगुले, संजय खोत, रमेश दावाडे पाटील, कुमार पाटील, अनिल पाटील, अनिल चौगुले, सुनील चौगुले, हार्दिक पाटील, अभिजित पाटील, राजगोंडा चौगुले, कीर्ती पाटील, आशाराणी पाटील, पद्मा पाटील, अमृता पाटील, अरुणा पाटील, शर्मिला पाटील, सुनीता पाटील, सुमती पाटील यांच्यासह महावीर जयंती उत्सव मंडळ चक्रेश्वरी महिला मंडळाच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. महानकारी न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. नमस्कार, मी महानगर न्यूज कोगळे अनिल पटेल. कोगळे येथे गेल्या 8 दिवसापासून महावीर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाविषयी गांगिव्या या मंडळाचे सचिव कुमार पटेल यांच्याशी, सर मला सांगा, महावीर जयंतीनिमित्त तुम्ही गेल्या 8 दिवसापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यामध्ये तुम्हाला कसा काय अनुभव आला? महावीर जयंती उत्सव मंडळ व ट्रस्ट शांती शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर कडकमाळा, त्याचबरोबर चक्रेश्वरी महिला मंडळ व जैन वामंच यांच्या वतीनं प्रतिवर्षी महावीर जयंतीनिमित्त 8 दिवस विविध उपक्रमांचं नियोजन केलं होतं. त्यानुसार चालू वर्षामध्ये दयानंद देवमोरे यांचं प्रथम काम व्याख्यान झालं होतं, सिक्रेट एका सुंदर जीवनाचं आहे याच्यावरती त्यांचं व्याख्यान झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारंपरिक वेशभूषा ठेवण्यात आल्या. त्याचबरोबर त्याच दिवशी आम्ही विनोदी कथाकथनचा सुद्धा कार्यक्रम ठेवला होता. तिसऱ्या दिवशी रेपर डान्स स्पर्धा ठेवल्या, त्या दिवशी सुद्धा आम्ही व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला होता. महिलांच्यामध्ये प्रोत्साहन मिळण्यासाठी पाककला स्पर्धांचं देखील नियोजन केलं गेलं होतं. त्याच दिवशी आम्ही संगीतीय वातावरणामध्ये संवादाचा कार्यक्रम घेतला, जो महावीर जयंती दिवशी रथ असतात, मोदी असतात, या सर्वांचा संवादाचा कार्यक्रम झाला. किंवा त्यानंतर विचारमंथन स्पर्धासुद्धा ठेवल्या आम्ही, जयंती युवकांना युवतींना व्यासपदाची स्पर्धेची संधी मिळावी या दृष्टिकोनातून विचारमंथन स्पर्धासुद्धा ठेवल्या. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धा ठेवल्या. अनिल कलाचे शर्मा आणि अंकित उपाधे यांच्या सगळ्यातून हरियन कलामंच संगीतमय हरियन कलामंच यांच्या वतीनं संगीतमय वातावरणामध्ये विविध उपक्रम राबवले आणि महावीर जयंती असू दे किंवा या उपक्रमातून आम्हाला एकच साध्य करायचं होतं, समाज परिवर्तन, समाजातील लोकांना युवतींना व्यासपीठावर येण्याची संधी मिळावी. त्याचबरोबर समाज परिवर्तनातून आज अनेक समाजातील अनेक जुन्या ज्या चालगडी होत्या त्या बदलायच्या, किंवा व्यसनमुक्त वातावरण तयार करायचं, किंवा समाज देशाच्या जडगडीमध्ये कुठे उपयोग पडेल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या न्यूज स्पर्धेचं आम्ही नियोजन केलं. आणि सगळ्यात सात अभिमान वाटतो, रोज जवळजवळ 300-400 श्रावक श्राविका या कार्यक्रमाचे लाभ घेत राहिले. आणि अशा या कार्यक्रमाच्या वेळेस 2 दिवस आम्ही 1 दिवस वासाचा कार्यक्रम ठेवतो आणि 1 दिवस महावीर जयंतीनिमित्त आपला याचासुद्धा कार्यक्रम ठेवतो. महाप्रसादाच्या कार्यक्रमाला या पंचकोशीतील नेते मंडळी, या पंचकोशीतील विविध क्षेत्रामध्ये काम करणारे श्रावक श्राविका, त्याचबरोबर गावातील प्रतिष्ठित नागरिक, जैन आणि जैनेतर लोकसुद्धा यामध्ये सहभागी होताना दिसतात. या ठिकाणी या पंचकोशीतील जैन आणि जैनेतर हे एकत्रित होऊन या कार्यक्रमाला सहकार्य करत असतात. आणि
यातून एकच प्रचिती आली की हम सब एक एक देशकंदा मिला की जेंगे अशा प्रकारची प्रवृत्ती या युवकांच्या मध्ये या युतीच्या मध्ये निर्माण होताना दिसून आली. 8 दिवस हे व्याख्यानाचे कार्यक्रम ठेवले, या व्याख्यानातून कोंडळीस परिसरातील लोकांचे प्रबोधन होईल असं तुम्हाला काय वाटतं? हो सर, पहिल्या दिवशी सिक्रेट मुद्दा सुंदर जीवनाचे याच्यावरती ध्यान उद्योगामध्ये बोलत असताना आपल्या जीवनामध्ये कसं काय काय सिक्रेट असतं आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला कशाप्रकारे काम केलं पाहिजे किंवा कुठली तरी एखादी पॉझिटिव्ह घेऊन निगेटिव्ह थिंकिंग न करता पॉझिटिव्हली जर आपण जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न केला तर आपण ते यशस्वी होऊ शकतो असं त्यांच्या मनोगतातून व्यक्त करण्यात आलं. आता या 8 दिवसात चालू असलेल्या कार्यक्रमात राजकीय लोकांनी कोणी या मंदिरात भेट दिली होती? राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या गावचे लोक म्हणजे आदरणीय आमदार विनोद कुमार पाटील साहेब हे त्यांच्याच मार्गदर्शनात या विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानुसार प्रत्येक विविध क्षेत्रातले मान्यवर मंडळी याला भेट दिली, त्याचबरोबर अनेक क्षेत्रातले तज्ज्ञसुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते. महावीर जयंतीनिमित्त 8 दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमाविषयी जाणून घेतो आम्ही मंडळाचे सचिव कुमार पाटील साहेब यांच्याकडून. मी महानकार न्यूजसाठी कोरोना अनिल पाटील.